सो गाइस इथे यायचं पहिलं तुम्हाला असं काहीतरी तिकीट काढायला काहीतरी म्हणजे तर तसं 25 रुपये तिकीट आहे आणि त्या साईडने असेल तर काहीतरी 50 रुपये काहीतरी तिकीट आहे. रोप वेचं 50 रुपये तिकीट आहे आणि इकडे 25 रुपये तिकीट आहे. बांधकाम चालू आहे सगळ्यांचं. महादरवाजा काय असा आहे जे एखादी तिकीट काढायचे त्यानंतर असं तुम्ही वरती आलं तुम्ही तर आपल्याला अजून वरती जायचं. हा 50 रुपये आलो. लिंबू पाणी ब्रेक बिकॉज एनर्जी लो झालेली आहे. मानेची एनर्जी लो झाली बघा. आमची काय आम्ही अजून कुठे पाहिजे पर बोल तुझी ब्लॉग मी टाकतो परत बोल तू. ओ दोन शब्द बोल शब्द राहिले ना. फायनली गाइस वरती पोहोचलोय. फक्त थोडस अजून आहे आणि गाइस आपण पोहोचलोय आता इथे तलावच्या इथे. हे तळ आहे तळ. चला फायनली गाइस वरती पर्यंत आलेलो आहोत. आता तुम्हाला वरती महाराजांची जयेश तो गाइस यात तलाव जाणार आहे हत्ती तलाव. पहिले असं होतं तर नंतर मग असं बांधलं मग याच्यामध्ये असं पाणी जेव्हा पाऊस पडतो त्या टायमाला असं इथे साठतं पूर्ण साठतं बघा इथं फोटोमध्ये दिलं ना तसं. चला काय अजून थोडीशी माहिती भेट बघूया कुठे भेटते असं मला दाखवतो त्याला. सो गाईज आपल्याला जाय त्या दिशेला जायचं त्या दिशेला इकडे 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 मेन समाधी तिकडे मी लास्टला जाणार तिकडे पहिले इकडे फिरून गजपती गजपती अश्वपती प्रजापती बाजारपेठ आहे सुवर्ण रत्न श्रीपती अष्ट प्रधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति दुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती महाराजांचा राजा शिव छत्रपती महाराजांचा राजा शिव छत्रपती महाराजांचा मला मी राहण्याची खोली दाखवतो. महाराज जिथे राहायचे ती रूम इकडेच आहे बघा. ही त्यांची रूम होती तुम्हाला अजून सुद्धा दाखवतो. चला हे बघ संस्कार संस्कार हे संस्कार हे बघ ही वाली बाल्कनी आहे जिथून पूर्ण बघायचं आहे टकमकटोक. हे बघा या साईडला बाल्कनी आहे दोन बाल्कनी आहे. एकदम पहिले इथं सगळ्या पुस्तकावरती कव्हर असायचे ना.
गाइज, हा आहे छत्रपती शिवाजी महाराज राजवाडा. खरं सांगतोय, तुम्हाला काय दिसत नसेल पण या याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण काय काय आहे इथे सगळं दिसतंय. खरं सांगतोय इथं स्टुडिओमध्ये गाईज, ही महाराजांची खोली आहे गाईज. आणि आपण आता सात राणीतून खोल्या इकडे आणि सात राणीच्या खोल्या बघणार होतो. या साईडला एक रस्ता आणि हे बघ, महाराजांच्या आंघोळीसाठी ते बघ गेट ते बाटत बनते. पहिला रूम तिकडे त्या राण्यांच्या खोल्यात, सर्व राणींच्या खोल्या आहेत. एक दोन ते पूर्ण सात खोल्यात गेले. कारण अरे सगळं आता मी थ्री डी टाकतो का आपल्या समोर व्हिडिओमध्ये. तर बघ, खोली किती मोठी असायची, किती मोठी आहे. आणि सर्वांना प्रायव्हेट आहे, त्यांची तिकडे. तर आता काहीच आपण तिकडे राणांच्या खोल्या बघितल्यात. आणि आता आपण बाजारपेठ बघूया तिकडे, आणि टकमक टोक आणि महाराजांची तिथे समाधी बघूया. हा, तो त्याला तो पण बघायचा आहे. त्याच्यानंतर आपण थोडाफार तर इथं बसूया मंदिरामध्ये, महादेवाचे मंदिर आहे आपले, तिथे बसूया. पालखीची इथे पालखी दरवाजा, हा पालखी दरवाजा आहे. पालखी जेव्हा यायची महाराजांची, त्या इथे या दरवाजामधून आतमध्ये जायची. आपल्या तिकडे तिकडे सुद्धा जायचं, तिथे जायचं. आणि त्याच्यानंतर तिकडे टकमक टोकाकडे सुद्धा जायचं. आणि जे बा चौथी इतिहासाच्या पुस्तकामध्ये दाखवलं जातं ते हे आहे. सो गाईज, गडावरती पाणी कुठं तुम्हाला प्यायला भेटलं तुम्हाला माहिती आहे का? इथे पैशानी पाणी भेटतं असं नाही, पण इथे तुम्ही मैदानामध्ये आले ना, होळी मैदानामध्ये, तर इथे एक असं जागा आहे, तिथे एक पत्रक आहे बघा. तिथे तिथे बाजूलाच कूलरचं पाणी सुद्धा आहे प्यायला तुम्हाला, तर इथे पाणी तुम्ही पिऊ शकता. सो गाईज, हे बघा, ही आहे गाईज, ही बाजारपेठ आहे. बाजारपेठ ही बाजारपेठ आहे. हे ओळखलं का सगळ्याच? ही बाजारपेठ संपली आहे आणि इकडे होतो टकमक टोक. तिकडे टकमक टोक आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तिकडे जायचं. हा, दुकान तिथे जायचं. महाराजांच्या समाधीकडे जाणं नाही, पहिले तिकडे जाऊया महाराजांच्या समाधीकडे. तर मग तो आरामात जातो. तू कधी आला होता इथं पहिले? फर्स्ट टाइम ना. मजा आली? आता टकमक टोक बघायचं तुला. हा, ओके, हे झालं रे.
जो काय इथं महाराजांची समाधी आहे आणि महादेवाचं मंदिर सुद्धा आतमध्ये आहे. जगदीश्वर मंदिर गाईस. चपला चोरू काय कोणाच्या हे भाई मंदिर आहे आणि याच्या मागच्याच बाजूला महाराजांची समाधी सुद्धा. हे पण ही ही नंदीची मूर्ती सुद्धा आतमध्ये हनुमानजीची मूर्ती आहे. आणि गायचं इथे या साईडला अजित 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 काय नाव आलं संस्कृती संस्कृत. आणि इथे आहे महाराज ज्यांनी हे बांधले ना रायगड त्यांचे एक मिनिट बे हे बाई ते त्यांचं इटेवरती नाव आहे. हे बघा मी पत्र बोल नाव काय ना म्हणून आवाज येते हा मग असं आणि गाईज ही मूर्ती जी आहे कुत्र्याची ही असं बोलतात की जेव्हा महाराजांना जेव्हा समाधी घेत होते जेव्हा जाळत होते त्या टायमाला या कुत्र्यांनी सुद्धा उडी मारली होती असं बोलण्यात येत आहे. अरे भेवाळलंस ना तू सगळ्यात महाराजांच्या समाधीचं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता टकमक टोकाकडे जाऊया. तिथून तसंच आपण खाली संस्कार काय बा आणि बघायचं ना आपल्याला ती पाण्याची टाकी कोणती अरे हनुमानजीची मंदिर नाही तिथे मूर्ती हा 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 ते जाताना दिसेल ना तिथे ते सुद्धा बघू हा हनुमान टाक तेव्हा तिथं आपल्या पुढे जायचं तिकडे टकमक टोक टकमक टोक आले आता चला इकडे वरती जायचं वरती जायचं. स्ट्रिंग इचार थंडी आहे का स्ट्रिंग थंडी आहे का बघू थंडी हे बघा गाईज संस्कारने पार्ले जे आणले पण त्यांना देत नाही. अरे इकडे आहे संस्कार इकडे इकडे खरं मला तुला वाटलं भाई तुझा करतोय म्हणून कस सांगितलं तुला बोल ना बोल ना. अरे टेन्शन नाही बोलायचं फक्त बोलशील तर. अरे नाही नाही तुझं नाव बाबा नाही नाही टेन्शन घेऊ नको पकड ना मी दोन मिनिटाचा ब्लॉग करतो परत टाकू नका नाही टाकत पाठवणार वाटते फुल ब्लू ब्लू वाटते ना रे चला गाईज पुढे जाऊ पुढे भेटतो चार्जिंग कमी आहे म्हणून थोडं अटकट अटकट पुढे जाऊ चला लवकर चल. सो गाईज आता टकमक टोकाकडे चाललोय लय म्हणजे लय बर आहे आणि आईचा फोन आलेला आहे सिद्धेशचा दीड तास लागला सांग दीड तास चला जे स्वर्ग आहे त्या स्वर्गावरती आपण आलो होतो आणि ही आपली एक ओळख. तर गाईज हे आहे टकमक टोक इकडे खाली सुद्धा दरी आहे आणि ही सुद्धा दरी आहे फार दरी खोल आहे
खर सांगू ना मंदिर सर गाइस फाइनली एवढं खोल आहे ना डोळ्यांनी मला नाही वाटत कॅमेरा मध्ये एवढं कॅप्चर होत असेल पण खरं सांगतो हा हा जो आहे आनंद फार सुंदर आहे फार सुंदर आहे फार सुंदर डोंगर फार सुंदर हे बघा तरी ही इतकी खोल आहे ना इतकी खोल आहे त्याच्यामुळे त्याला टकमकटक बस असते फार फार म्हणजे फार खोल बिग थँक यू फॉर बीइंग हियर बहुत बहुत धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला तोपर्यंत मी तुम्हाला भेटतो एक नवीन व्हिडिओ मध्ये आणि बूम बाय.